येथे सार भगवान तो फलकड संसार आहे. संसाराविषयी तुकोबरायच्या मनात कधीच अपेक्षा नव्हती. महाराज तुकोबरायचे अनेक प्रमाण तुम्हाला देता येत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुकोबराय सांगता देवा प्रपंच उसरू देवा माझ्या प्रपंचावरची माझ्या माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. एक सांगू तुम्हाला संसारामध्ये वित्त संसारामध्ये वित्त शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त नसेल तर मनुष्य जीवनामध्ये सक्षम होऊ शकत नाही. परमार्थात चित्त पाहिजे. ज्ञानोबरायची भाषा किती गोड आहे त्रिवेणी संगमी नाना करते भ्रमी चित्त नाही नामी म्हणून तर तुकोबराय देवाला विनंती करतात माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी पत्नीने आपल्या नवऱ्याला आवडाव तसं वागाव का तुम्हाला आवडाव तसं वागाव नवऱ्याला आवडाव तसं नवऱ्याला आवडतं तसं जर पत्नी वागली तर संसार सुखी होतो हा संसाराचा नियम आहे. तसं देवाला आवडतो तसा परमार्थ जर तुम्ही आणि मी केला तर निश्चित माझ्या भगवंताची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायचे चित्त तुझे पायी गुरु चित्त तुझ्या पायावर स्थिर करण्यासाठी भागवतामध्ये माणसाचं मनावर विजय मिळवण्यासाठी चित्त स्थिर होण्यासाठी शुकाचार्य भगवंतांनी राजा परीक्षेला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया स्थूले भगवते रूपे मन संधारयद्या. चार गोष्टी जितासनो एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा कमीत कमी आठला तर उठा. आठला तर उठलंच पाहिजे. मी तुम्हाला लवकर उठा सांगणार नाही कारण मी कधीच लवकर उठत नाही. तुम्ही म्हणाल महाराज का आता कीर्तन करून घरी 5 वाजता गेल्यानंतर कसं उठायचं महाराज शक्यच होत नाही झोपच होत नाही. त्याच्यामुळे जो वेळ भेटल त्या वेळेमध्ये फक्त पडून राहील तये ठाई. जो जो वेळ भेटल त्या वेळेमध्ये फक्त निवांत पडायचं बाकी काही ठेवायचं नाही. लक्ष देऊन ऐका जितासनो जितश्वासो सकाळी लवकर उठा. सकाळी हे पूर्वीचे साधू संत मंडळी सकाळी लवकर उठत होते व्यायाम करत होते त्याच्यामुळे हे म्हातारे ताजे तवाने एकदम गुड 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 गुडी दे. आता माणसं 25 वर्षातच म्हातारे झाले हो. माणसं 25 वर्षातच म्हातारे झाले कारण लोकांचा विश्वास डॉक्टरवर आहे आयुर्वेदावर राहिलेला नाहीये. म्हणून जितासनो जितश्वासो जित संगो जितेंद्रिया संघाला जिंका. संघानच तुमचं मनावर विजय मिळेल चित्त स्थिर होईल. जशी जशी तुम्ही संगती करसाल तसं तसं तुमच्या जीवनामध्ये फलित रूप मिळेल. आणि जितेंद्रिया इंद्रियाला सवय लावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलायचं असेल तर चांगलंच बोला साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. नाही तर काही काही लोकांना म्हणू लागतं
अबे एवढं चांगलं थोबड दिलं जरा चांगलं बोल की. म्हणजे चांगलं बोलू सुद्धा जे लोक शकत नाही ते लोक काय प्रेम करणार. जितेंद्रिया कबीर महाराज सांगतात, मन गया तो जाने दे, अरे मत जाने दे शरीर. करमाडला बाजाराला गेल्यानंतर पहिलं जिलेबी माणसाला नाही खावत, कोणाला खावटी, कोणाला खावटी, मनाला. मन मोकट आहे, मन कुठेही जाऊ शकत. एका मिनिटात दिल्लीत जात रे आणि एका मिनिटात घरी येत. त्याला डिझेल लागत ना, त्याला फास्टॅग आहे ना, त्याला टोल ना काय ना, त्याला तिकीट काही नाही. एका मिनिटात जात रे आणि एका मिनिटात येतोय. येता न जाता लागे वेळ, एक मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या मागे जर गेले तर फजिती ठरलेली. एका माणसाने मस्त हापूस आंब्याची बाग लावली होती. काय लावली होती बाग? एक मनुष्य रस्त्याने चालत असताना अशी मस्त पाडायला लागलेले आंबे होते, पिवळे धमक आंबे. खाण्याची इच्छा मनाला होते का तोंडाला? मनाला आंबे खायची इच्छा झाली. मनानं लगेच पायाला सांगले, हे झालं. अरे ते मन म्हणलं, अरे पण पाय म्हणले, अरे ती काट्या उडी मार म्हणे. काय म्हणलं? मन उडी मार. उडी मारली, आत गेलं. पायाचं काम संपलं. मनानं परत हाताला सांगितलं, उचल दगड, उचल उचल. हातानं दगड उचलला, बंग दिशी दगड मारला, दोन शाखी खाली पडल्या. पाडायला लागलेले आंबे, पाडायला आंबे खाली लागले. फक्त लक्ष देऊन ऐका, आंबे खाण्याची इच्छा झाली मनाला. कोणाला झाली? घेऊन कोण गेले? आंबा पाडला कोणी? आंबा खाल्ला कोणी? तोंडाने. चव कोणी घेतली? आंबट हे कडू हे गोड हे कोणाला कळतं? जीवला. बरं कोणाला वाटलं? कोणाला वाटलं? जीवाला. मन म्हणलं, वा काय आंबा आहे. तितक्यात त्या आंब्याचा मालक आला. खाल्ल्याबरोबर आंब्याचा मालक आला. कारण नसताना ते बिचारी पाटलाल झाली. तिचा काय दोष आहे साहेब? खरं साहेब, तिनं आंबा पाहिला का? नाही. तिनं खाल्ला का? नाही. गोड आहे का? तिला कळलं का? आंबट. मनाच्या मागे गेली की फजिती ठरलेली. म्हणून तुमचं चित्त जर तुम्हाला स्थिर करा वाटत असेल तर निश्चित चित्ताला स्थिरता फक्त एका गोष्टी मिळू शकते, ती फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामुळं. मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांतीची आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो, आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा याच्यासाठी तुकोबराय ज्ञानोबरायचे प्रमाणे प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मरू. ए देवा, माझ्या प्रपंचावरची माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर. आणि जर करा वाटलं तर हेच कर. तुकोबरायला पांडुरंग परमात्मा म्हणले, काय करायचं? शुद्ध रंग भावेरंगा शुद्ध रंग भावेरंगा शुद्ध शुद्ध रंग कोणता आणि अशुद्ध रंग कोणता? सोपं करून सांगू महाराज तुम्हाला.
देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्धचे घड्याला. देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्ध आहे. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे. मला विशेष वाटतं, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाचत होता हो. नुसता नाचत नव्हता, नाचता नाचता देवाचं पितंबर गळत होत तरी देवाला कळत नव्हतं एवढा देव देह बांधारत होता. आम्ही कीर्तन करतो तर लोक झोपतात हो बाबा, काय ताकद असेल आमच्या वाणीमध्ये. चार पाच दिवसापूर्वी एक म्हातारी माझ्या कीर्तनाला आली महाराज. कीर्तन संपल्यानंतर तिनं माझ्या आपल्या तिकडं असं जुन्या म्हाताऱ्या काय करतात, गा लावून हात फिरवतात, ही पद्धत आहे. मग तिनं माझ्या गा लावून हात फिरवलं, म्हणे पुरुषू किती गोड कीर्तन करतो माय. माझी तो छातीच फुगली, म्हणलं वा, लय सुंदर वर्णन केलं त्या माय माऊलीने. मी मनातल्या मनात विचार करत होतो माझ्या आईनं बी माझं एवढं वर्णन केलं नाही. आणि ती आजी माझ्याजवळ अशीच बसली. मग मी तिच्या पायाजवळ बसलो, म्हणलं माय 70-80 वर्षाची म्हातारी होती, ए माय अगं तुला काय आवडलं माझ्या कीर्तनातलं? ती म्हणे भाऊ मला कीर्तनातलं काय कळतं रे, मी काही शाळा शिकलेली येडी म्हातारी आहे पण मला एवढं कळतं बघ तुझ्यासारखं कीर्तन नाही करत म्हणे महाराष्ट्रातून. मग तो अजूनच माझं भाऊ नेमकं काय आवडलं असेल एवढं बघ. म्हणलं माझं बोलणं आवडलं तुला का, गायन आवडलं का, एखादं प्रमाण आवडलं, आईचं गीत आवडलं, नेमकं काय आवडलं काही तर सांग. ती म्हणे भाऊ मला त्यातलं काही कळत नाही रे म्हणे भाऊ, पण तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात कोणी नाही. म्हणलं खरंच सांग माय, तुला माझी शपथ आहे. ती म्हातारी सांगू लागली पुरुषू घरी 3-3 गोळ्या खाऊन झोप येत नाही रे म्हणे. मला काय म्हणली ती, अरे घरी 3-3 गोळ्या खाऊन झोप येत नाही, तू नुसतं रूप पाहत लोचिनी म्हणलं तरी मी घोरायला लागले, किती ताकद आहे तुझ्या. संत नव्हती जगात कबीर महाराज किती गोड वर्णन करतात पहा. सूर अनेक फिरे तन मागत पैपद सूर सुस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा. सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रति खंबन में पर काढन को प्रल्हाद कहा. असं काही नाहीये महाराज, गाणारे कीर्तनात आहे, गाणारे भजनात आहे, गाणारे हरिपाठात आहे, गाणारे भागवतात आहे, गाणारे रामायणात आहे, पण गाणारे भरपूर जरी असल तरी नाव फक्त सुरदासजीचंच घेतलं जातं महाराज, सर्वांचं नाव नाही घेतलं जात. का? सुरदासजी देवासाठी गात होत, आम्ही जे गात होते तुम्ही खुश व्हा म्हणून, आम्ही जे गात होते पाकिट मिळवा म्हणून, देवाचा काय संबंध आहे. वस्तुस्थिती खरं बोललं पाहिजे ना महाराज, खरं बोललं की लोकांना पटतं ते. आणि त्यातल्या त्यात आपलं जर उघड केलं तर मग तो अशा गुदगुल्याच होतात या नळा, असे खुळखुळेच वाजतात. आपण जे गातोय ते देवासाठी नाही ना महाराज, जयांची भजने. सुरदासजीचं नाव घेतलं जात. कीर्तनकार महिला आजही भरपूर आहे, उद्याही होतील. बऱ्याचशा मावळ्या कीर्तन करतात, भागवत करतात, रामायण करतात, तपस्वी बिचाऱ्या धर्माचा प्रचार करतात. पण कीर्तन जरी करत असाल, भागवत जरी करत असाल, रामायण जरी करत असाल, पण नाव तर मीराबाईचंच घेतलं जातं महाराज, दुसऱ्याचं नाव कसं घेतलं जाईल. तुलसीदासजींच्या चरित्रावर, प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसीदासाने जी मर्यादा वापरली ती कोणालाच जमली नाही. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण तो काढण्यासाठी जगामध्ये आता भक्त पडला शिल्लक राहिलेले नाही. म्हणून माणसाचं थोडं जीवन का होईना, माणसाचं जीवन कुठं निघलं पाहिजे, शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. अरे पंढरपूरला जर गेले ना महाराज तर 70-70 वर्षाची म्हातारी सुद्धा 16 वर्षाच्या लेकरासारखं जगतात, नाचतात, आणि कोणत्याही गोष्टीचं दुःख नाही महाराज. ज्याला घरात येशी झोप येत नाही ते ढेकळा झोपतोय. ही ताकद जर कशाची असेल तर ती फक्त आणि फक्त शुद्ध रंगाची. कशाची? शुद्ध रंगाची. किती गोड मीराबाई वर्णन करतात. नाचुंगे 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 अपने मंदिर में
मालक जपानचा आहे. जगातले काही जे श्रीमंत आहे त्याच्यामध्ये त्याचा दुसरा तिसरा चौथा नंबर लागतोय महाराज. त्यानं त्या कंपनीचा राजीनामा देऊन मायापूर या ठिकाणी 1200 ते 1300 कोटी रुपयाचं भगवान श्रीकृष्णा राधारणीचं मंदिर बांधलंय आणि तिथं शेवटचा काळ ते दोघं जण चिंतन करतात. एक सांगू महाराज तुम्हाला, संसारातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये आनंद नाही आहे महाराज. गाडी घेऊस तर आनंद आहे, गाडीत बसलं की दुःख सुरू आहे. घर बांधूस तर आनंद आहे, घरात बसलं की दुःख सुरू आहे महाराज. खरा आनंद, खरं समाधान जर कशामध्ये असेल तर ते कुठंतरी थांबण्यात आहे. थांबलं पाहिजेत कुठंतरी माणसाने. जर नाही थांबलं तर एका घराचे दोन घर होतात बरोबर. थांबलं पाहिजेत. राजकीय मंडळी असो का परमार्थिक मंडळी असो, कुठंतरी आपण थांबलं पाहिजेत. काय की बावळे झोपून कीर्तन करतात, अरे बस की आता तू काय विमान थोडं येणार आहे, आता थांबलं पाहिजेत ना कुठंतरी. आम्ही आहे ना आता पोरं कीर्तन करणारे, बरोबर आहे का नाही. लोकांनी म्हणलं नाही पाहिजेत की आता बस करा यांच्या तारखे नका घेऊ. लोकांनी थांबवण्यापेक्षा आपण थांबलं पाहिजे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं टक्कल पडलं तरी घर सोडेन आपण. कधीतरी वाटलं पाहिजेत ना आपण कुठंतरी थांबलं पाहिजेत महाराज. 50 माणसाने संसारातूनही थांबलं पाहिजेत आणि परमार्थातूनही थांबलं पाहिजेत. 50 माणसानं बैसून एकांतात मस्त ठाईचं बैसून करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. अहो काही काही महाराष्ट्रात जाऊन त्याला पंढरपूर माहित नाही, असं समजा पाकिस्तानचं बिन चुकून महाराष्ट्रात आलेलं आहे. कधी त्यांना देव माहित नाही, कधी धर्म माहित नाही, कधी वारी माहित नाही, काही नाही. घर शेती, घर शेती. जन्मी आला याला पाणी वा मला काही फायदा नाही महाराज. कहा गए थे तो कहाणीवर, क्या लाया तो कुछ नाही. थोडं जीवन तरी माणसाचं शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. आज इथं बसायला जागा नाही. हा परमार्थाचा खरा शुद्ध रंग आहे महाराज. कोणता रंग आहे? शुद्ध रंग आहे. इथं लोकांना पैसे देऊन नाही बोलवलं, इथं लोकांना पैसे देऊन नाही बोलवलं. 7 माझ्या मायमावल्यांनी जागा आवरून धरली महाराज. कसा? 6 एक तास अगोदरच झाला. 6 माझ्या मायमावल्यांनी जागा आवरून धरली. याच कारण समाजाला माहित आहे. इथं येणारा कीर्तनकार, इथं येणारा महाराज चुकून सुद्धा समाजाची दिशा भूल करू शकत नाही, म्हणून लोक एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकतात. म्हणून शुद्ध रंग वावे रंगा, ऐसे करी का पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा. काहीतरी काळ देवाच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. देवाला बाकी काय मागण्याची गरज आहे महाराज. जब दंत नाही ते तो दूध दिलाया. अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकानं. ज्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेस आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकानं. दात आल्यानंतर तो जेवणाची व्यवस्था करणार, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 12 झालं तुमचं, 13 ठरलेलं, तुम्ही ताण घ्यायचा नाही. तुम्ही फक्त ताण याचा घ्या, आपल्याला जा नाही. सगळ्या गोष्टीचा ताण घेतोय मनुष्य. घर कसं बांधायचं, बंगला कसा बांधायचा, गाडी कशी घ्यायची. पण तुम्ही आणि मी मरणार याची तयारी तुम्ही केली नाही, मीही केली नाही. प्रत्येकाने एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका जाऊ देऊ. श्वास श्वास प्रकृष्ण भजी वृधा सासना होई ना जाने सश्वास की आवन होए न होए. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. एकदा का जीवनातली वेळ गेली ना महाराज निघून तर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप. विठ्ठल 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 कुंडली गमनदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल.
आपण सर्वांनी जर पांडुरंगाला आजच्या दिवशी मागणी मागितली, अरे घर मागण्यापेक्षा, बायको मागण्यापेक्षा, पोर मागण्यापेक्षा, पैसे मागण्यापेक्षा जर तुम्ही देवाला म्हणलं, देवा अख्खा महाराष्ट्र कोरडा आहे, अरे नको आमच्यासाठी पाणी पाडू, अरे आम्हाला तर बोलता येतं, आम्हाला चालता येतं, आम्हाला हात आहे, महाराष्ट्रात दुष्काळ पडला तर आम्ही गुजरातला जाऊन काम करू, आम्ही कर्नाटकला जाऊन काम करू, आम्ही MP मध्ये जाऊन काम करू, आम्ही राजस्थान मध्ये काम करू, पण तुम्ही जर सर्वांनी एक विनंती केली, पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा नको महाराष्ट्रातल्या लोकांसाठी पाणी पाडू रे बाबा, पण या महाराष्ट्रातले जेवढे मुके जनावर आहे त्यांच्यासाठी काय होईल, ही पृथ्वी माता ओली कर, नक्की माझा पांडुरंग, अरे मंत्रा मारून तिला बायका मागण्यापेक्षा पोर तो बाबावलेच महाराज, मला काही कळत नाही, बरं कोणाला काय मागव एवढं तरी कळत का पोरा तुम्हाला, अरे बिना चपलीचेच पळायला लागले ना, जाऊ नका असं माझं मत नाही, हनुमंतराय भक्त शिरोमणी आहे, पण त्यांना भक्ती मागा ना, हनुमंताला काय मागा, भक्ती मागा, शक्ती मागा, हे जाऊन हनुमंताला म्हणतो, हनुमंता अरे ते ब्रह्मचारी कोणाला काय मागो याची अक्कल आहे का, जर बायकोच मागायची तर मग कृष्णाला मागा ना, त्याची PhD झालेली त्या विषयामध्ये, 108 बायको आहे त्याला, 16,108, कोणाला काय मागावं हे कळलं पाहिजे माणसं, बरोबर आहे का नाही, म्हणून देवाला बाकीचं काही मागण्यापेक्षा हेची दान दे गा देवा, अरे कुंती मातेने भागवतामध्ये मागणी किती गोड मागितली देवाला, विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनी यश्यात पुनर्भव दर्शनम, देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे, अरे दुःखामध्येच तुम्ही हनुमंताला पाणी घालताय ना महाराज, 2 महिने झाले महाराष्ट्रात पाणी नाही तर महादेव पाणी करू करू मारायला लागला, नुसतं उठले की महादेव, उठले की महादेव, उठले की महादेव, आणि त्यातल्या त्यात शिवमहापुरांचं तर एवढं येडं लागलंय महाराष्ट्राला, बाबा 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 बाबा, त्या प्रदीप मिश्राने अख्खे लोक पागल करून टाकले हो, अरे रुद्राक्षानं कुठं मनुष्य श्रीमंत होत असते का बावळे हो, बुद्धी आहे का तुम्हाला, ते आणताय 2 रुपये तिकताय 2,000 तुम्हाला कळतं का काही, रुद्राक्ष मी रुद्राक्षाला नाव ठेवतो असं नाहीये, आस्था चॅनलवर लोक लक्ष्मी यंत्र देतात, तुम्ही पहा आस्था चॅनलवर लक्ष्मी यंत्र लिहिलो, 1 साल मी आप कोट्याधीश, अरे बावळे मग तू 4-5 ठेव की, 2,000 काय लिखतो यंत्र, यंत्रण माणूस श्रीमंत होत नाही, आणि कोणत्या रुद्राक्षानं मनुष्य श्रीमंत होत नाही, श्रीमंती तुमच्या प्रारब्धात असावं लागते, कशात असावं लागते, अरे रात्रंदिवस माझा शेतकरी बैलासारखा राब राब राबतोय महाराज, सकाळी 8 शेतात गेला की संध्याकाळी 6 घरी येतो तो, त्याला दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, आता माझा 2 महिने पाऊस उघडला तर रात्री 12-12 वाजता लाईट येत होता, 2-3 वाजेला तो पाणी देत होता, एवढे कष्ट करणारा शेतकरी त्याच्या अंगावरचे कपडे बदले ना अजून, आणि तुमच्या 200 रुपयाचे रुद्राक्षानं तुम्ही श्रीमंत होणार आहे, कोणत्या युगात जगताय तुम्ही, सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहे, देश चंद्रावर गेलाय परंतु सूर्यावर निघलाय आता, थोडं अंधश्रद्धेपासून थोडं दूर राहा, माझी विनंती गड्यांनो तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, बुआबाजीवर विश्वास नका ठेवू, बुआबाजीवर विश्वास ठेवून कसं म्हणा, कोरोनाच्या काळात कोणताच बुआ सांगे ना कोरोना कधी जाईल म्हणून, एवढे महाराष्ट्रातले देशातले एवढे मोठे मोठे जादूगार आहे तुम्ही कधी मारणार हे तारखी नाही सांगतात लोक, तो लग्न करतो म्हणाले तुला कोणती बाय सगळं सांगतात, मग 3 वर्ष कोरोनामध्ये एका तरी महाराजांनी सांगितलं की कोरोना आता जाणार आहे, अजिबात भविष्याच्या विरोधातला माणूस मी नाही, भविष्य हे शास्त्र आहे, भविष्य काय शास्त्र आहे, जसं सायन्स शास्त्र आहे, गणित शास्त्र आहे, भूगोल शास्त्र आहे, तसं भविष्य सुद्धा शास्त्र आहे, पण भविष्य पाहणारे आता कमी झाले बरं महाराज, आणि जो म्हणतो ना मी पैसे देऊन तुला मोठा करतो, अरे मग तूच मोठा हो ना, जो भविष्य सांगतो त्याला सांगायची गरज नाही, आणि जो सांगतो त्याला भविष्यच कळत नाही, लक्ष देऊन ऐका, ज्याच्यावर देवाची कृपा आहे ना त्याला सांगायचीच गरज नाही माझ्यावर देवाची कृपा आहे, ज्याच्यावर देवाची कृपा नाही त्याला लय हाऊस मला देऊ प्रसन्न नाही म्हणून सांगायची, अजिबात नाही, म्हणून सर्वांना माझी विनंती आहे डोळस परमार्थ करा गड्यांनो, अरे त्या काळामध्ये तुकोबाने तुम्हाला अंधश्रद्धेपासून दूर केलं, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते, या शिव महापुराणामुळं आणि या कथेमुळं महाराष्ट्रातलं बेलाची किंमत वाढली महाराज, या उठले की महादेवालाय चांगली गोष्ट आहे, तुम्ही धर्माचं काम करता मायानो, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हे हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी घरच्या महादेवाला चाहतो माझं चा ते 11 बिना आंघोळीचं आहे, तुम्ही सकाळीच पळता महादेव, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा, प्रॅक्टिकली जगायचं शिका गड्या, प्रॅक्टिकली जगायचं शिका,
अरे त्या काळामध्ये माझ्या तुकोबाने अंधश्रद्धेपासून दूर केलंय तुम्हाला. नवसे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे हे तुकोबरायचं मार्गदर्शन आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ थोडा करा गड्यानो पण परमार्थ चांगला करा. आणि देवाला मागत असताना एवढं म्हणा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. काहीच मागू नका देवाला. अरे मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळत तर तुमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करणार आहे. फक्त तुम्ही एवढं करा, देवाचं चिंतन करा आणि उर्वरित जीवन तुमचं शुद्ध रंगामध्ये नाहलं पाहिजे. परमार्थ करा, काहीतरी वेळ देवासाठी काढत जा. जिंदगी जब तक रहेगी फुरसत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. एक तास माझ्या देवासाठी द्या. मी नारदाच्या गादीवर इथं बसणारे सर्व मंडळी आवाहन करेल, एक तास जर दररोज तुम्ही माझ्या रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला ना महाराज, तर तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. एक तास फक्त, बाकी काहीच करू नका. 23 तास राजकारण करा, 23 तास शेती करा, 23 तास धंदे करा, 23 तास उद्योग करा, पण एक तास फक्त माझ्या देवाचं चिंतन करा. सकाळी झोपेतून उठले ना महाराज, तर आंघोळ करेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी येला? नाम घेतलं कोणी वाया गेला असा माणूस आहे का महाराज? अरे पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे रे गाड्यांनो. पेढा रडत रडत खा तरी पेढा गोडच आहे. पेढा झोपेत खा, पेढा कसा आहे पोरीओ? पेढा हसत जरी खाल्ला तर कसा आहे? आणि पेढा झोपेत खा, पेढा कसा आहे? आणि पेढा रागात खा, पेढा कसा आहे? जुने लोक म्हणतात गायीचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं, बरोबर आहे का नाही? मग गायीचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं, माझ्या देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल? इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझा एक छोटासा प्रश्न आहे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू, सगळं महाराष्ट्र आपलं कीर्तन ऐकतोय. एखादी तरी बिचारी तर अशी असेल नव्हती जनावरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. बापरे बाप, अख्ख्या कुटुंबामध्ये एक एवढा नाही. अरे बाप रे बाप, व्यसन मुक्त का आहे खरं? सगळ्यांनी सोडली. खरं तुम्ही नका खोटं बोलू, तुम्ही थांबा. जाऊ दे जाऊ दे, हात नका वर करून नका. ती बावळ इकडं बसला सर. मी जाईल कीर्तन करून संपूल, ते हनत हनत घरी नेल का वशायने मोठी मायानो. खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या नवऱ्यान दारू सोडावी? मान नका हलू तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ नाही, कोण माणूस कुचका आहे चेहरे येऊन कळतं मला. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरे येऊन सांगू शकतो महाराज. काही काही लोक तोंडावर गोड गोड बोलतात, मागून असे खुटे ठोकतात, अशा नालायकापासून दूर राहा बरं तुम्ही. तोंडावर शिवे देणारा पुरतो, पण बाबा बाबा करायचं मागून चालू ठेवत. चाटू म्हणतात त्याला, काय म्हणतात? चाटू. अशा चाटूपासून दूर राहा. आणि त्यात महाराज लोकांनी दूरच राहिलं पाहिजे. मी तर महाराज लोकांना विनंती करेल, जे आहे ते स्पष्ट बोलत चला गड्या. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर काही कमी नाही. उगत तारखेसाठी कोणाच्याही पुढे कोणा नका बोलत जाऊ. काय करायचं आपल्याला? 2 वर्ष कीर्तन बंद होते, मग कमी लोक आपण तारखेसाठी कोणत्याही बावड्याला बाबूराव म्हणायचं नाही, कधीच नाही म्हणायचं. 200 रुपये रोज आहे, 300 रुपये रोज आहे, मस्त आनंदात खायचं. पण कोणाच्या पुढे लाचारी करायची? तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आलेले लोक आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये जन्माला आले. स्वाभिमानानं जगा. कसं जगा? स्वाभिमानानं जगा. काय सांगत होतो मी तुम्हाला? तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्यान दारू सोडाय? फक्त लक्ष देऊन ऐका, मी तुमच्या जवळचा महाराज, काळजी करू नका. मी काही भाग्येश्वर धाम नाही, माझ्यावर काही हनुमंतरायाची कृपा नाही, मला तसलं काही जमत नाही. मी संप्रदायाचा एक साधा माणूस आहे. तुमच्या नवऱ्याची जर दारू तुम्हाला सुटावाटा झाला तर मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा मायानं. तुमच्या नवऱ्यान जर नाही दारू सोडली तर मी बजरंग बलीच्या समोर तुम्हाला सांगतो, हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये.
काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. बर संप्रदायामध्ये दुसऱ्या एक मंत्राला किंमत नाही, फक्त एकच मंत्र आहे रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे मायानो? प्रत्येक माय मावळीला स्वयंपाक करायला एक तास लागतो मायाव. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो? एक तास. सकाळी एक तास फक्त तुम्ही तुमच्या तोंडानं कोणालाच बोलू नका, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर एक तास भजन केलं मायाव तर 5000 वेळेस नामस्मरण होते. किती वेळेस होतं? मग सकाळचं एकदा संध्याकाळचं एकदा नामस्मरण किती झालं? किती झालं मायानो? 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस ते जेवणात जाईल ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद होईल. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने श्रद्धेने खाऊ घाला. तुमच्या नवऱ्यान जर नाही दारू सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. बाकी दारू कशानं सुटत नाही बरं. कोणत्या बाबाकून नाही, कोणत्या बाबीकून नाही, कोणत्या राखीनं नाही, कोणत्या दोऱ्यानं नाही, कोणत्या गोळ्यानं नाही. काही काही मूर्ख म्हणतात इंजेक्शनानं दारू सुटली. कोण म्हणतंय तुम्हाला? आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले होते तिकडे. ते अहो हे पेतपेतच गेले साहेब तिथपर्यंत. यांनी 50000 इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. बर समजा असं समजायला काय हरकत आहे, इंजेक्शन दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो तुमच्या बायकोनं झोपीत इंजेक्शन दिले असते, मेल्या दारू पितो का तू? इंजेक्शनानं दारू सुटत देवाचं चिंतन करा. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी काही शास्त्रीय पुरावा? शांत बसा, शास्त्रीय पुरावा देतो. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य सिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजे झाले पाची पांडव देव. पाची पांडवांना द्रौपदी माताला भीष्माचार्यांकडे घेऊन आले. भीष्माचार्य हस्तिनापूरचे राजे झालेले, यांना धर्माचं ज्ञान सांगा. लक्ष देऊन ऐका, ज्या ज्या वेळेस राजावर संकट आलंय, ज्या ज्या वेळेस या देशाच्या राजावर संकट आलंय, त्या त्यावेळेस या देशाच्या राजाला सावरण्याचं काम महाराष्ट्रातल्या देशातल्या साधू लोकांनी केलेलं आहे. महाराज कोणी केलेलं आहे? अरे छत्रपती सारख्या राजावर सुद्धा ज्या वेळेस संकट आलंय तर त्या संकटातून दूर करण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं तर असं माझ्या तुकोबाईंनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? म्हणून महाराष्ट्रातले जेवढे काही राजकारणी राजे त्यांना बाकी कशाचीच गरज नाही, फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबाईच्या विचाराची गरज आहे महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले तरी अजून सुद्धा लोक त्यांचं नाव घेतल्यानंतर छाती फुकती पालट राहील होती. याचं कारण छत्रपती दिवसभर राजकारण करत होते, समाजाची सेवा करत होते, आणि संध्याकाळी छत्रपती तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते, आणि तुकोबरायच्या कीर्तनाची ऊर्जा घेऊन दुसऱ्या दिवशी समाजाच्या हिताचा विचार करत होते. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा तुकोबरायच्या छत्रपतीचं नाव काय आहे? अजरामर आहे. भीष्माचार्य धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली, राग आला भीष्माचार्याला. द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रत आहे, तू हसण्याचं कारण काय? द्रौपदी मातानं सांगितलं, बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्याला धर्माचं ज्ञान सांगताय, त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्याने हात जोडले, द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती का माझ्या अंतकरणामध्ये? पण काय करणार, मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं? दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा बिघडू शकतो हे महाभारत सांगतंय. तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला एवढा का सुधारणार नाही, फक्त तुम्ही प्रेमानं करून पहा. सर्वांना माझी विनंती आहे, विनवितो सकळ जना दानी तुले द्या मजदिना म्हणे तू क्या बंधू राम म्हणा. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांडा वाऊ गिया उपाधी लक्ष लावून राहू बिंदी गाठो बार कुमारी.